दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विलासनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर येथून भाविक भक्तांनी भव्य कावड यात्रा काढली. महादेव मंदिर येथे पूजा अर्चना करीत अनेक कावडयात्रांनी रेवसापर्यंत पायदळ वारी काढली. रेवसा नदीतून जल आणून श्री भगवान महादेवाचे अभिषेक करण्यात आले. यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहेत, मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्याही दूर होतात अशी मान्यता आहे. 10 जुलैपासून हिंदी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. याच श्रावण महिन्यात विलासनगर येथील मेसिकोल जिनमधील महादेव मंदिर येथून दरवर्षी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले जाते. सोमवारी मंदिरात पूजा अर्चना करीत अनेक भाविक भक्तांनी भव्य अशी कावडयात्रा काढली. संपूर्ण रात्र पायदळ वारी करत कावड यात्रा रेवसा येथील नदीजवळ दाखल झाली आणि याच नदीतून जल घेऊन भगवान महादेवाचे अभिषेक करण्यात आले. यानंतर भाविक भक्तांमध्ये खीर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कावड यात्रेला महाकाली शक्तीपीठाचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी सुद्धा भेट दिली. कावड यात्रेत कौशिक अग्रवाल, पवन श्रीवास्तव, गोविंद चुलेट, लक्ष्मण गुप्ता, नरेश सूर्यवंशी, नागरिया आसोपा, योगेश श्रीवास्तव, सतीश करेसिया, विक्की मातोले, गोलू शर्मा, साहिल, अविनाश खरकुटे, शंकर सरागे, तिवारी सहित शेकडो नागरिक उपस्थित होते.